पात होती वखत झाड विरतो नाही ना उठले. अहो एकदा काय झालं माझ्या बापलेत घडलेला खरा खुरा प्रसंग आहे बरं का. गुजरातला नारवड गावामध्ये कीर्तन होतं, नवरात्र उत्सव होता, नवरात्रीचा दुसरा दिवस होता, आजही दुसराच दिवस आहे. कीर्तन झालं, सगळं झालं, समोर अशी तुमच्यासारखी एक आजीबाई बसली होती छानपैकी. म्हणे ताई कीर्तन तर लयच गोड केलं. म्हणलं आजी मी गोडच करते. म्हणे सगळं केलं. मग म्हणलं काय झालं. म्हणे सगळं केलं, नवरात्रीचा दिवस चालू आहे पण जोगवा काही म्हटला नाही. म्हटलं जोगवा? म्हणलं कीर्तनाचे ठरवले होते जोगव्याचे. तिने कमरेला अशी जुन्या काळात पिशवी होती ती काढली, त्याच्यामध्ये 20-20 च्या 10 नोटा होत्या. म्हणजे किती झाले? गणित जरा कच्च आहे गाड्या तुमचं. 200 झाले. ते 200 रुपये म्हणे मान सगळ्यांना 200 रुपये देते म्हणणार. तितक्यात पखवाजा माझ्याकडे पाहायला लागल्या. ये नव्हते बरं का तिकडं. म्हण 50 मला वाजवायचे. 50 घे, 50 तुझे म्हणणार. तितक्यात गायक लोक मायक पाहायला लागले. 50 ये नव्हते बरं का तिकडं. अजिबात नव्हते. 50 बरं घ्या बाबा 50 तुमचे. अरे पेटीवाली बाबा होते ते म्हणे बाई मला वाजवायचे 50 बरं घ्या. ये नव्हते तिकडं. 50 बरं घ्या तुमचे. ते 100 रुपये पखवजाकडे देऊन टाकले. आणि पेटीवाल्याला काही दम निघाला. त्यांनी लगेच पेटीतून म्हणायचा जोग, त्यांनी पेटीतून स्वर केला माझे पैसे कवा देतो सांग पखवाजा, माझे पैसे कवा. आता पखवाजा नेहमीच बाबा वाजवत होते कीर्तनात. म्हणजे कीर्तन म्हण धिन तनक दिन देईन तर नाही देणार, देईन तर नाही देणार, देईन. बरं टाळकरी काही कमी नव्हते. बरं टाळकरी काही कमी नव्हते. ते म्हणतात देऊन टाक, देऊन टाक, देऊन टाक, देऊन टाक. त्यांचं मिटलं. इकडं जोगवा चालू केला. उठलं ना तिकून एक झाड. दत्ता. आता मला काही तो प्रकार कधी माहिती नाही, आपण कधी पाहिला नाही. मी टाळकरांना विचारलं काय झालं हे. ते म्हणे आऊ त्यांच्या अंगात देवी आली देवी. लगेच टाळकरांमधलं एका जणांनी टाळ खाली ठेवला. लगेच तिच्याकडे नाही घाला. मी म्हणलं कोण येऊ ते. म्हणे आहो तिचे मिस्टर. म्हणलं जा ज्याचे त्याचे बटन ज्याला त्याला माहिती होतं. आम्हाला काय माहिती तो गेला तिच्याकडं. आता मला सांगा त्याने तिला थांबवं की नाही थांबवं ना. त्या हुशाराने काय केलं, तिचा डोक्याचा पदर बिदर काढला, कमरेला खोसला, डोक्याच्या पिना बिना उपसल्या, जगदंबा गेली, पाय धरले. बोला या बाबा. अरे बायको ना तुझी आई म्हणून तू खुशाल. त्यांचं चालू. तिचा जाण का दत्ता 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 दत्ता. आता दत्ता दत्ता करता करता गळ्यात होती एकदानी. ती होती सोन्याची. जिचे सारखे म्हणे तिला म्हणायचं एकदानी. ती होती सोन्याची. दत्ता दत्ता करता करता बसला नाही एकदानीला हिसका. पडले ना सोन्याचे म्हणे. आता हिच्या अंगा जर खरा देव होता तिला समजावा का. तिने पाहिलं ताई जर डेंजर दिसती. मी विचार केला हिने माझे 200 रुपये बुडावले. हिचे 2-4 म्हणी हे तुम्हाला अशी दिसले का. मी तिला कळलं ताई डेंजर दिसते. आता तिच्या अंगात जो दत्त होता ना तो गेला. लगेच अंतापूर तारावाजला गेली. सैलानी बाबा सैलानी सैलानी बाबा सैलानी. अहो तुटली माझी एकदानी. खाली पडले सगळे मनी. ओ धनी हा एक मनी तो एक मनी उचला ना धनी. सैलानी बाबा सैलानी. सांगायचं तात्पर्य इतकंच आहे अशा भक्तीने तुमचा माझ्या नरदेहाचा उद्धार मात्र होणार नाही. ती आदिशक्ती आहे. ती आदिशक्ती प्रत्येक रूपामध्ये तुमचा ते माझ्या ते मान्य आहे. पण देव अंगात येस असल्यावर मला सांगा आपण हे तुम्ही मी हे सगळे हे सगळे आपण गंध उगड्या उगड्या उघडू उघडू बेजार झालो. आपल्या स्वप्नात देव नाही यांच्या अंगात येतो. हे 4-4 दिवस अंघोळी करते नाही देवाला यांचा वास नसेल येत का. खरं सांगा खोटं आहे का खरंय. खरं आम्ही खरंच बोलते मान्य. पण अशा भक्तीने तुमच्याही देहाचा उद्धार होणार नाही, माझ्याही होणार नाही.
महाराजांनी सांगितलंय ती आहे, पण एकातच ती देवी कशी निर्माण झाली हे प्रत्येकाला माहिती आहे. 51 तिचे शक्तीपीठ आहे, त्यापैकी 3.5 आपल्या महाराष्ट्रात आहेत, बरोबर आहे ना. ती कशी झाली, ती आदी शक्ती होती, दक्ष राजाची पुत्री होती, बरोबर ना. हां, भगवान शंकर तिचा विवाह होणार होता, थोडक्यात सांगणार आहे मी, जास्त वेळ घेणार नाही आहे तुमचा. त्यांचा विवाह होणार होता, पण दक्षाने अडचण घातली. यज्ञ होता, सगळं झालं, आणि यज्ञामध्ये तिने स्वतःला अग्नीमध्ये समर्पित केलं, आणि भगवान शंकराने तिला असं उचललं आणि जात होते, आणि तिचे जे शरीर आहे त्या शरीराचे एक एक तुकडा जिथं जिथं पडत गेला तिथं तिथं तिचे शक्तीपीठ निर्माण झाले. मग आपण हे म्हणतो दुर्गा माता, जगदंबा वगैरे, हे सगळे एकच आहे. हां, जसे भगवान शंकर, आपण काय म्हणतो खंडेराव महाराज, हां म्हसोबा, हे एकच आहे. भगवान शंकरचं फक्त वेगळं काय माहिती का, खंडेरावाला काय लागतं, हां, भंडारा लागतो, लागतं ना. तसं भगवान शंकराला बेल फुलं लागतात, फरक इतकाच आहे, पण दैवात एकच आहे. तसं देवीचं सुद्धा तसंच आहे, एकच आहे. कशी, स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला हो. देवीची भक्ती कर, सुदिन सुविळा तू धमांडिया टाकून धळव. हां, ते झालं का लगेच शनिवार बिचार त्या हनुमंतरायाला धरायचं शरण, सरण हनुमंता तुम्हा आलो राम दूत काय भक्तीच्या त्या वाटामध्ये दाबा व्यास वाटा, आणि ते गेलं कर रविवार येतो. वा
अर्थात अशा भक्तीने तुमच्या नरदेहाचा मात्र उद्धार होणार नाही. सर्व देवांचाही देव बढिया माझा पंढरीराव, कारण देवी सुद्धा ज्याच्या ते त्याला म्हणायचं पंढरीनाथ. देव एकच आहे सांगितलं ना, फक्त रूप वेगवेगळी आहेत. म्हणून जनाबाई महाराज म्हणतात तुम्हाला या देहामध्ये जर आल्यानंतर काही करायचं असेल तर जनाबाई महाराजांनी सांगितलं या भगवंताच्या नावाने जटायू पक्षाचा सुद्धा उद्धार झाला, पण त्या भगवंताच्या नामाचा महिमा मला अजून कळला नाही, तर काय त्या भगवंताच्या नामाचा महिमा अभंगाचा तिसरा. मोठ्या प्रेमाने हाताने टाळी आणि मुखाने त्या भगवंताचं आपल्याला सगळ्यांना नामस्मरण करायचंय. त्यासाठी सगळ्यांनी आपापले जे हात असतील ते वर घ्यायचे, ज्यांना असतील त्यांनी वर घ्या, ज्यांना नसतील त्यांनी खाली केले तरी काही अडचण नाही आहे. हां घ्या पुरुष मंडळी, झोपले का? विठो बार कुमार हरे विठो बार कुमार विठो बार कुमार विठो बार कुमार विठो बार कुमार विठो बार Yeah.
ऐसा नामाचा महिमा शेष वर्णिता झाले सीमा वाचे नाम विठ्ठलाचे तिने सार्थक हो देहाच. बघा रामायणात आलेला प्रसंग आपल्या समोर मांडते म्हणजे आपल्या लक्षात येईल. बघा ज्यावेळेस सेतुबंधनाचं काम चालू होतं त्यावेळेस नळ नीळ सुग्रीव हनुमंतराय हे काय करत होते, एका दगडावर राम दुसऱ्या दगडावर महसराम नाव लिहून दगडावरती लिहून ते दगड पाण्यामध्ये टाकत होते आणि त्या भगवंताच्या नामाच्या जोरावरती दगड पाण्यावरती तरतही होते. उदकी तारीले पाषाण महिमान हे नामाचे, एवढा महिमा आहे त्या भगवंताच्या नामाचा. राक्षसांना मुक्ती मिळाली, वानरांचा उद्धार झाला. एकदा प्रभू रामचंद्रांना वाटलं माझ्या नामाने पाण्यावरती दगड तरतात म्हणजे एकदा मला प्रयत्न करून बघायला काही हरकत नाही. प्रभू रामचंद्र समुद्राकाठी गेले, एकांतात गेले. एकांत म्हणजे तिथं कोणीच नसतं. एकांतामध्ये गेले, एक दगड घेतला, दगडावरती स्वतःचं राम असं नाव लिहिलं आणि तो दगड पाण्यामध्ये टाकला आणि तो नाही ना उतरला नस काय करत बुडाला का. बरं बुडाला, त्यांना आडला हा थोडा मोठा झाला थोडा छोटा केला, राम नाव टाकलं तो सुद्धा मग थोडा छोटा घेतला मग तो तरला ना बुडाला. म्हणजे तुम्ही हुशार आहे गाडे बुडाला. आता प्रभू रामचंद्रांना अपमान झाल्यासारखं वाटलं, बरोबर आहे की नाही. आता एक जण जर एखादा जर चौकामध्ये चौकात जर गाडी घेऊन आला आणि तिथं सगळ्या माणसांसमोर पडला तर तो काय बघतो, हे बघतो का मला किती लागलं, काय बघतो मला कुणी पाहिलं का. तसंच प्रभू रामचंद्रांना वाटलं काय मला कुणी पाहिलं का, मागे बघताय पुढे बघताय सगळीकडे बघताय आणि हनुमंतराय खाली बसून हात जोडून उभेच जोडोनिया करण उभा सन्मुख तो समोर हात जोडून हनुमंतराया उभेच. प्रभू रामचंद्रांनी रागसपणे विचारलं काय रे हनुमंतराया कधी आलास. त्यावेळेस हनुमंतराया देवा कधीच नाही, फक्त तुझ्या पहिला सिक्स मारलं तेव्हा चालो. बरं प्रभू रामचंद्रांनी विचारलं काय रे हनुमंता, ज्यावेळेस दगडावरती राम नाव लिहून तो दगड पाण्यामध्ये टाकतो भगवंताच्या नामाच्या जोरावरती म्हणजे तो माझं नाम आहे ना, मग मी टाकून बघितलं तू टाकल्यावरती तरतो मी टाकल्यावरती का बुडतो. त्यावेळेस हनुमंतरायांनी अत्यंत गोड उत्तर दिला तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघ श्याम पुष्पदंत महिम्यामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. हनुमंतरायांनी सांगितलं रे स्वतः सरस्वती माता मेरू पर्वत आहे, त्या मेरू पर्वताला समुद्रामध्ये कालवलं त्याची शाई केली कल्पतरूच्या वृक्षाच्या फांदीने स्वतः त्या भगवंताच्या नामाच्या महिम्याचं वर्णन करीत बसल्या तरी ते होऊ शकत नाही, इतकं त्या हरीच्या नामामध्ये ताकद आहे आणि त्याच हरीचं आपल्याला नाम घ्यायचंय. हरी उच्चारणी अनंत पाप राशी आणि जातीला लयासी क्षण मात्रे, त्या भगवंताच्या नामाने पापाच्या राशीच्या राशी झळून खाक होतात. मग एक उदाहरण सांगू का कशा होतात, छोटं सांगते सेवा संपवते बरं. आता एक अमेरिकेचा जावई ऐकताय ना, अमेरिकेचा जावई दिवाळ सणाला भारतामध्ये भारतात असून महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रात असून एका खेडेगावामध्ये येतो. कोण अमेरिकेचा जावई. आता मला सांगा एवढ्या लांबून जर जावई आला तर काय त्याचा थाट असेल बरं, बसायला गादी पाठीला उशी तटाला पाठ जेवायचा थाटा अगरबत्तीचा निसताच घमघमाट, एवढा त्याचा थाट होता. दिवाळीचा सण होता फार सगळा आनंद आणि हे सगळं टी व्ही समोर बसलं टी व्ही बघत बसले म्हाताऱ्याला जोर जोर अरे काही कळतं का नाही तुम्हाला दिवाळीचा दिवस आहे, कुणी गोड धोड का कुणी फटाके फोडा खुशाल टी व्ही समोर बसले सगळे उठते ज्याचे ज्याचे जात्या. या अमेरिकेचा दोन चार गुटक्याच्या पुढ्या तोंडात सोडेल, हाफ चड्डी घालेल हाफ टी शर्ट घालेल आणि गुटखा थुकायला बाहेर येते. सगळे ज्याच्या त्याच्या कामात जातो, तुझ्या लहाना मेवणा तो तो पंती लावायला जातो. आता पंत्या लावत असताना दाजी बघतात अमेरिकेचं जावे बघतं. आता ते अमेरिकेमध्ये तो प्रकार काही त्यांना माहिती, अमेरिका हा महासत्ता देश असल्यामुळे तिथं पंती लावली जात, तिथं नुसते बल्ब असे दिसतात ना बल्ब. आता दाजीला वाटलं हे काय आहे, मेवण्याला सहज विचारलं का मेवणे वो हे काय आहे, मेवणानं केले दाजीची मस्करी म्हणा दाजी सूर्याचा पिल्लू आहे ना हे. आता हे होतं येड याला काय वाटलं सूर्याचं पिल्लू आहे गाड्या, अमेरिकेमध्ये मोठा सूर्य आहे हाय का नाही हाय ना निमचकर. हा अमेरिकेत मोठा सूर्य आहे पण सूर्याचं पिल्लू नाही आहे. तू विचार करतो मी जर हे सूर्याचं पिल्लू अमेरिकेला नेलं
तर माझा सुद्धा बॅनरला फोटो लागला जाईल ना. पण आता मागावा कसं? सासऱ्याकडे जर मागितलं हे तर माग असेल, तो सूर्य तर आपल्याला बघत नाही, सूर्याचं पिल्लू भेटलंय. आता जर मागावा तर अजून याने लग्नाचा हुंडाच देईल नाही, सूर्याचं पिल्लू कुठून देईल? मग म्हणे थांबा, सगळे झोपा, झोपल्याबरोबर काम करू म्हणा. सगळ्यांना झोपू देतो, हळूच दाराची कोडी उघडतो बरं का बाबा, जातो त्यावर का ठड्याव मेणबत्त्या पणबत् कोणत्या मेणबत्त्या का पणबत्त्या पणत्या पणत्या असतात म्हणजे सूर्याचं पिल्लू, ते बघतो. बघून घेतो कोणी जागा नाही ना, नाही आहे. त्याची हाईट थोडी बुट्टी असती, दोन चार वेळेस उड्या मारतं, दोन चार वेळेस वळगाडून खाली पडतं, पण ती ती पणती काढतो. आता सकाळी जायचंय, लवकर जायचंय ना बाबा, ऐकताय ना पुरुष मंडळ, लवकर जायचंय. पण आता हे घेतलंय, लपवायचं कुठं? लपवावं लागेल का रे, खरं आहे का खोटंय? लपवावं लागेल बाबा, लपवायचंय, लपवायचं कुठं? अरे जिडं सापडावं, तिडं जागच नाही, घरात गेलो तर हे उठायचे काय करावं? गोठ्यात जातो, सासऱ्याची 10 लाख गवताची पेंडी ठेवली राहते गवताची, काहीच नाही करायचं. दोन तीन पेंढ्यावर खडतो, हळू सूर्याचं पिल्लू लपवतो, झोपायला निघून जातो. का बरं हसले? मला सांगा, सूर्याचं पिल्लू गप बसणार आहे का? त्याने दाखवले त्याची जात, 2 मिनिटात 10 लाख गवताच्या पेंडीची चिमूट भरत्यानं राग केली. सांगायचं तात्पर्य इतकंच होत, तृण अग्निमेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. बघा सगळे आग लागली, आग लागली, पळा पळा पळा. हा सासरा आला, डोक्याला हात लावून बसला, बापरे हे काय झालं, एवढे पैसे वाया गेले. डोक्याला हात लावू लागला, रडू लागला, आणि या अमेरिकेचा त्या राखीला गरके मारू लागले. सासरे म्हणे, ओ जावाई बापू, आओ काय करता, इतकं माझं नुकसान झालं. ते म्हणे, ग बसा, तुमच्या 10 लाख गवताच्या पिंडीमध्ये माझं सूर्याचं पिल्लू जळून मेला असल. सासरे बुवा म्हणे, ह्या स्पीडाने ही आग लावली. तृण अग्निमेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. त्या भगवंताच्या नामाने पापाच्या राशीच्या राशी उद्धारून जाता, पापी पापी उद्धारून जाता. मग तुम्ही आम्ही सामान्य मनुष्य आपण सुद्धा उद्धारून जाऊ. वेशाक ज्यांच्या नामे तारिणी गणिका, आजा मेळा सारिका पापराशी, ते सुद्धा या जगातून तरुण गेले. पण भगवंताने काय सांगितलं, या तिन्ही लोकांमध्ये फक्त माझं नाव श्रेष्ठ आहे, उत्तम ही उत्तम, सर्वही वरिष्ठ, नाम श्रेष्ठ श्रेष्ठ तिन्ही लोक. आणि इतकं तुम्हाला सांगितलंय, सांगितलंय ना, मग हे यांना सांगितलंय, पण यांनी ऐकलं नाही तर ते काय होणार आहे, काय होणार आहे? व्यर्थ. व्यर्थ नाही, तुम्ही पुन्हा याल, मी पुन्हा येणार, पुन्हा येणार, पुन्हा येणार असं म्हणताना ते इथं याल. परत आम्ही पुन्हा सांगू, पुन्हा सांगू, पुन्हा सांगू, मग तर तुम्ही ऐकल ना. हा पण काय सांगितलंय, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल.
आत्ताच ऐका. भगवंताने सांगितलंय तुम्हाला जर या भवसागरामधून तरुण जायचं असेल तर तुम्हाला एकच पर्याय आहे आणि ते सांगितलंय अभंगाच्या शेवटच्या टप्प्यात. बघा आज या ठिकाणी सेवा करण्याचा योग आला असेल तर तो आपल्या सगळ्यांमुळे आलेला असेल तर मी सर्वांचे आभार मानेल. जर कोणाचं नाव चुकून राहून गेलेलं असेल तर मला आपली मुलगी समजून माफ करा. कीर्तनात जर काही चुकलं असेल तर आपली मुलगी समजून माफ करा. कीर्तन करण्याचा प्रयत्न केला, कीर्तन केलं नाही, प्रयत्न केला, आपली मुलगी समजून माफ करा. तुम्हाला जर पहिली असेल, दुसरी माना दुसरी असेल, तिसरी माना तिसरी असेल, चौथी माना चौथी असेल, पाचवी माना नसेल तर दत्तक घ्या. खरंच फारच सुंदर नियोजन आहे. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होईल, सर्वांचे आभार मानेल आणि त्याच पद्धतीने सर्व मंडळी इथं भजनी मंडळी उपस्थित आहे त्याच पद्धतीने मृदुंगवादक आहे, पेटीवाले बाबा आहेत, दोन गायनाचार्य आहेत त्याच पद्धतीने, सिस्टीमवाले दादा आहेत त्याच पद्धतीने, सर्व मित्रमंडळ आहे. सर्वांनी मला इथं बोलून काय केलं आहे, कीर्तन केलं आहे. तर सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन आणि त्याच पद्धतीने माझ्या मगाशी मला दिसला नाही पण मगाशी मागं वळलेन मला बरोबर दिसला कोण, हा छोटासा बाळगोपाळ दिसला, हा सुद्धा बरोबर आमच्या संघ 2 तास उभा आहे. बघा किती सुंदर, थोडं पुढे आहे दादा. बघा आज काळाची गरज आहे, बघा तो किती छोटा आहे. जर असं उद्यापासून प्रत्येक मुलं जर उभी राहिली तर वारकरी संप्रदायाचा फार मोठा वारसा चालणार आहे. बघा
छान त्याच्यासाठी परत एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि बाकीचे मांग असणारे मुलं तुम्हाला काही इथं यायला आलं नाही पण उद्या या, म्हणजे तुमच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजतील. हां फार सुंदर तो गोडपणे, अजिबात तो हल्लाय नाही बोललाय नाही, 2 तास तो उभा राहिला. तुझे सुद्धा मी आभार मानते. धन्य माता पिता तया चिया. बघा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होईल आणि सेवेला पूर्ण विराम देईल. ज्ञानेश्वर महाबली.